मोर्चा च असं म्हणणं आहे की तक्रारदार आणि फिर्यादी यांनी राष्ट्रीय लोक अदालत मध्ये एकत्र बसून हा खटला मिटवावा. माझं असं म्हणणं आहे की भारतीय संविधानानं मला चोराला चोर म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. हा विषय शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या 178 कोटी रुपयांचा आहे, ज्याला क्राऊड फंडिंग सुद्धा म्हटलं जातं वेगळ्या भाषेत. या 178 कोटीचा हिशोब जर आम्ही मागितला तर गुन्हा कसा? या राज्याचे ते सन्माननीय मंत्री आहेत, ते आमदार होते किंवा आमदार आहेत, ते लोकप्रतिनिधी आहे, मी स्वतः लोकप्रतिनिधी आहे, मी एका पक्षाचा नेता आहे, मला अधिकार आहे जनतेच्या वतीनं प्रश्न विचारण्याचा की आपण जे शेतकऱ्यांकडून गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना बचाव या नावाखाली 178 कोटी रुपये गोळा केले, त्याचा हिशोब जर लोकांनी मागितला तर अब्रू नुकसानीचा दावा तुम्ही दाखल करता. पण अशा प्रकारचे आरोप नाही तर मागणी ही प्रत्यक्ष ज्यांनी हे पैसे दिले ते शेतकरी करतायत. आमचे पैसे परत करायचे रस्त्यावर उतरले. जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्याच वृत्तपत्रामध्ये हा विषय आलेला आहे, विधानसभेत हा विषय आलेला आहे, पण त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल खटला दाखल केला. आमची तयारी आहे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी. हा जर आम्हाला खटल्याला सामोरं जावं लागत असेल तर या महाराष्ट्रामध्ये आमची ती तयारी आहे आणि मला असं वाटतं लोक मला त्यासाठी ओळखतात. आपण जर माफी मागितली तर आपल्याला या संदर्भामध्ये सोडलं जाईल असं देखील त्यांची. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझ्या आयुष्यात मी कधी गुडघे टेकले नाही आणि माफी मागितली नाही, ईडी समोर सुद्धा नाही, मी तुरुंगात गेलो. हा आपण दोघं लोकप्रतिनिधी आहात, आपण तडजोड करावी नाही? भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर तडजोड होत नाही. 178 कोटी शेतकऱ्यांचे गोळा केलेले आहेत, त्याचा हिशोब द्या एवढंच मी सांगितलंय. मी आरोप केलाय का की शेतकऱ्यांच्या कडून 178 कोटी रुपये गोळा केले गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना बचाव या नावाखाली. लोकांना हिशोब हवाय. हा हिसाब तो देना पडेगा ही भाजपचीच गरजा नाही ना, सगळ्यांच्या बाबतीमध्ये हिसाब तो देना पडेगा. हिसाब दे दो. आता आम्ही हिशोब मागितल्यावर तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता, खटले दाखल करता, दादागिरी करता. आम्ही सुद्धा दादांचे दादा आहोत, लक्षात घ्या. आमचा जन्मच दादागिरीतून झालेला आहे रस्त्यावर. हा आम्ही नावाचे दादा नाही, फक्त डरपोक नाही आहोत. आम्ही लढू. या भारतीय घटनेनं मगाशी म्हटल्याप्रमाणे मला चोराला चोर म्हणण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे. मी चोराला महात्मा किंवा संत म्हणू शकत नाही, तो घटनेचा अपमान ठरेल. फेब्रुवारीला आपल्याला उपस्थित राहण्याचं येऊ ना, त्यात काय झालं? महाराष्ट्रात जायचं आहे ना, मालेगावला जायचं आहे, इकडे आमचा आमदार होणार आहे, मला इथे यावंच लागेल. अरे ज्या तुम्ही अद्वै हिरेना तुरुंगात टाकता, अद्वै हिरेना मग दादा भुसेना का नाही? तुम्ही अद्वै हिरेना तुरुंगात टाकता ना दबावाखाली, मग दादा भुसे यांचा 178 कोटीचा घोटाळा असताना समोर तुम्ही त्यांचा गुन्हा दाखल करून त्यांना का अटक केली जात नाही? हा भारतीय घटनेने दिलेला मला अधिकार आहे विचारण्याचा. आमच्यावर तुम्ही किती गुन्हे दाखल करा, शिवसैनिकांवर नेत्यांवर गुन्हे दाखल करा, करत राहा. तुम्ही करत राहिला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तुमचा जुलूम आणि अत्याचार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.